जालन्यातील घटनेच्या निषेधार्थ आज राज्यभरात बंद पुकारण्यात आलाय. याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरात सकल मराठा समाजाच्या वतीनं आज कोल्हापुरातील दसरा चौकात वज्रमूठ आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, ठाकरे गट, शिवसेना, स्वराज्य संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. या आंदोलनात मोठ्या संख्येनं मराठा समाजातील बांधव सहभागी झाले होते. यामध्ये महिलाही मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. यावेळी सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जालना येथे झालेल्या लाठीमारच्या निषेधार्थ आज ठिकठिकाणी बंदची हाक देण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरातही अत्यावश्यक सेवा वगळता कडकडीत बंद पाळण्यात आला. आज पाळण्यात आलेल्या बंदला कोल्हापूरकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद देत जालना येथील घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला. या बंदच्या पार्श्वभूमीवर शहरातील महापालिका कार्यक्षेत्रातील 185 अधिक प्राथमिक शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली होती. जालना येथील मराठा समाज बांधवांवर पोलिसांकडून झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ आज कोल्हापुरातील दसरा चौकात सकल मराठा समाजाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. यावेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली. यावेळी एक मराठा लाख मराठा, फडणवीस राजीनामा द्या राजीनामा द्या अशी घोषणाबाजी आंदोलकांकडून करण्यात आली. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आमदार सतीश पाटील यांच्या काँग्रेस जनसंवाद पदयात्रेला भुदरगड तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. गारगोटी कूर मार्गावर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी महिलांनी औक्षण करत मोठ्या उत्साहात या पदयात्रेचं स्वागत केलं. या पदयात्रेत 94 माजी आमदार दिनकरराव जाधव हे देखील सहभागी झाले होते. सकाळी 7:30 गारगोटीतील ज्योतिर्लिंग मंदिरापासून या पदयात्रेची सुरुवात झाली. यावेळी सतीश पाटील यांनी हुतात्मा क्रांती स्मारक पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. कूर येथे झालेल्या जाहीर सभेनंतर भुदरगड तालुक्यातील काँग्रेसच्या जनसंवाद पदयात्रेची सांगता झाली. जालना येथील घटनेचा आज कोल्हापुरात सकल मराठा समाजाकडून दसरा चौकात निषेध आंदोलन करण्यात आलं. यावेळी प्रजासत्ताक संस्थेचे दिलीप देसाई यांनी महाराष्ट्र बंद करायला भाग पाडू नका असा इशारा राज्य सरकारला दिला. राज्य सरकार प्रत्येक वेळी मराठा समाजाला फसवत आलंय. जालनासारखा प्रकार हा सरकारनं समाजावर केलेला अत्याचार असून संसदेच्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय मार्गी लावावा. अन्यथा आज कोल्हापूर बंद केला आहे, उद्या महाराष्ट्र बंद करायला भाग पाडू नका असा इशारा देसाई यांनी दिलाय. लाच लुचपत प्रतिबंध पथकानं GST विभागातील कर निरीक्षकाला 10,000 लाच घेताना रंगेहात अटक केली आहे. विशाल बाबू हापटे असं कर निरीक्षकाचं नाव आहे. GST न भरल्यानं होणारी कारवाई टाळण्यासाठी कोल्हापूर हॉकी स्टेडियम परिसरातील टायर विक्री करणाऱ्या व्यावसायिकाकडे आरोपीनं 10,000 लाच मागितली होती. ही लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंध पथकानं आरोपीला कसबा बावडा इथं रंगेहात अटक केली आहे. पोलीस उपअधीक्षक सरदार नाळे आणि त्यांच्या पथकानं ही कारवाई केली. शाहूवाडी तालुक्यातील करण जोशी येथील राजर्षी शाहू करिअर अकॅडमीच्या संचालकानं एका 15 विद्यार्थ्यासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. संजय बळीराम लोकरे असं संशयित संचालकाचं नाव आहे. खोलीत झोपायला बोलवून पायाला मालिश करण्याच्या बहाण्यानं संशयितानं जबरदस्तीनं अनैसर्गिक कृत्य केलं. तसंच या घटनेची बाहेर वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांनी दिली आहे. या प्रकरणी संचालकाविरुद्ध शाहूवाडी पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार व अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अशा विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.